नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे जे लोक संक्रमणामधून बरे झालेले आहेत अशा नव्वद टक्के लोकांना कुठला ना कुठला त्रास होतोय मग त्यामध्ये धाप लागणे असेल थकवा जाणवणं कमजोरी जाणवणं छातीमध्ये धडधड होणं बीपी वाढणं हातापायला मुंगे येणं चक्कर येणं लघवी सतत होणं किंवा कमी होणं कंट्रोल नसणं अशा प्रकारच्या अनेक समस्या बऱ्याच जाणाला जाणवतात त्या विषयीच्या बऱ्याच कमेंट्स मला आलेल्या आहेत ज्यांना ची समस्या आहे अशा लोकांसाठी सुद्धा हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे तुम्हाला यापैकी कुठलाही त्रास असेल किंवा यापेक्षा वेगळी समस्या जरी जाणवत असली किंवा कुठलीही समस्या जरी तुम्हाला नसली तरी हृदय फुप्फूस आणि किडनी क्लीन करण्यासाठी स्ट्रॉंग ठेवण्यासाठी प्रत्येकानं तीन दिवस हा उपाय करायचा आहे हा उपाय इतका जबरदस्त आहे याचे रिझल्ट इतके चांगले मिळालेले आहेत की ज्या लोकांना मी हा उपाय सांगितला त्यांना संक्रमणानंतर होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या फक्त तीन दिवसामध्ये त्यांच्या निघून गेलेल्या आहेत अॅक्च्युली हा उपाय मी याच्या आधीच सांगितला होता हृदयाचं ब्लॉकेज किंवा नसामध्ये जर ब्लॉकेज असेल तर ते काढण्यासाठी हा खात्री उपाय आहे हा उपायाचा जो परिणाम आहे तो संक्रमणानंतर होणाऱ्या समस्येसाठी सुद्धा खूप परिणामकारक जाणवलेला आहे म्हणून मी हा उपाय तुम्हाला पुन्हा सांगतो आहे त्याचं चा कारणच असं आहे की याने फुप्फूस हृदय क्लीन होतं किडनी क्लीन, क्लीन होते आणि प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते आणि म्हणून हा उपाय प्रत्येकानं करणं गरजेचं आहे कारण अजून किती लाटा येतील हे आपण सांगू शकत नाही म्हणून प्रत्येकालाच माहिती असावा असा हा उपाय आहे हा उपाय करण्यासाठीचं जे प्रमाण आणि खाण्याची जी पद्धती आहे ती खूप महत्वाची आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे आपल्याकडून कुठलीही चूक होणार नाही तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त तीन घटक लागतात जे आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतात यामधील जो पहिला घटक आहे जी पहिली वस्तू आपल्याला लागणार आहे ती आहे नागवेलीचं पान किंवा खाऊचं पान कोणत्याही प्रकारचं पान आपल्याला दोन पानं घ्यायची आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन तीन वेळेस त्याचा डेट आपल्याला कापून टाकायचं आणि हे पान आपल्याला कुटून घ्यायचं आहे आयुर्वेदामध्ये पानाला खूप महत्वाचं स्थान आहे हृदय रक्तवाहिन्यांसाठी आपल्याला ते अत्यंत महत्वाचं आहे हे कुठून घेण्यासाठी आपल्याला कुठल्याही धातूचं भांडक वापरायचं नाही एक तर साध्या दगडावर कुटा किंवा दगडाच्या भांड्यामध्ये किंवा संगमरवरी भांड्यामध्ये याला तुम्ही कुटून घेऊ शकता धातूचं भांडं वापरायचं नाही बाकी कोणत्याही याच्यामध्ये तुम्ही कुटू शकता हे कुटून घ्यायचे आहेत दोन पानं त्यामध्ये जो दुसरा घटक आपल्याला टाकायचा आहे ते आहे आलं किंवा अद्रक पाच ते दहा ग्रॅम आल्याचा तुकडा किंवा एक कांदा अंदाजे आपल्याला एक कांदा आल्याचा तुकडा त्याच्यामध्ये टाकायचा आहे आलं हे फोप्फूस क्लीन करण्यासाठी बॉडी डिटॉक्स करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हृदयाला हितकारक असतं मलनिस्सारक असतं वातहारक आणि शरीराला हे ही, खूपच हितकारक असतं आलं आणि जेव्हा हे त्यामध्ये टाकलं जातं तेव्हा त्याचे अनेक पटीने फायदे वाढतात असा आल्याचा एक तुकडा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे तो सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये पानामध्ये त्या कुठून घ्यायचा आहे यासाठी जो तिसरा घटक आपल्याला लागणार ला ला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे तो आहे लसूण आपल्याला लसूण चार पाकळ्याच्यासाठी वापरायचं आहे जर तुमच्याकडे गावठी लसूण असेल लाल रंगाचा असा तर उत्तम नसेल तर साधा लसून सुद्धा वापरू शकता पण साध्या लसणाच्या ज्या पाकळ्या असतात त्या खूप मोठ्याले असतात म्हणून आपल्याला शक्यतो गावठी लसूण यासाठी वापरायचा आहे चार पाकळ्या लसूण हा बलवर्धक आहे शुक्रवर्धक आहे रक्तवर्धक आहे जंतुनाशक आहे शरीरामधील रक्तदाब तुमचा नियंत्रित करतो रक्त शुद्ध करणार आहे रक्तातील विषारी घटक नष्ट करणार आहे आणि या तिन्हीलाही या तिन्हीचा जो एकत्रित परिणाम आहे तो खूप चांगल्या रीतीनं जाणून येत आहे आणि म्हणून आपल्याला हे तिन्ही घटक एकत्र कुठून घ्यायचे आहेत वाटून घ्यायचे आहेत चांगल्या रीतीनं बारीक करून घ्यायचं आहे त्यांना त्यानंतर सुती कपड्यामध्ये टाकून हा जो चोथा आहे तो आपल्याला पिळून त्याचा रस काढायचा आहे जेवढा निघेल तेवढा रस आपल्याला काढायचा आहे तो रससुद्धा आपल्याला काचेचे किंवा कप असतो आपला चहा प्यायचा त्याच्यामध्ये काढायचा आहे किंवा चिनी मातीच्या भांड्यामध्ये काढायचं आहे धातूचं भांड्या याच्यासाठी वापरायचं नाही ते आपल्याला त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर या निघलेल्या रसामध्ये एक चमच्याभर मध मिक्स करायचं आहे त्याला चांगल्या रीतीनं मिक्स करून घ्यायचं या सगळ्या मिश्रणाला आता ही जी खाण्याची पद्धत आहे ती नीट समजावून घ्या कारण याच पद्धतीने जर खाल्लं तर शरीरामधले जे ब्लॉकेज आहेत हृदयामधले ब्लॉकेज सुद्धा याने निघून जातात इतका हा जबरदस्त उपाय आहे हे अगदी हळूवार चाटून खायचं आहे आपल्याला म्हणजे या रसामध्ये या झालेल्या मिश्रणामध्ये आपल्याला बोट बुडवायचे आणि बोटाला जेवढं लागेल तेवढंच चा आपल्याला चाटून खायचंय अगदी हळूहळू आपल्याला हे चाटून चाटून खायचा आहे हा उपाय आपल्याला सकाळी उपाशीपोटी चहाच्या आधी करायचा आहे त्यानंतर अर्धा ते एक तास चहा पाणी काही प्यायचं नाही आपल्याला फक्त तीन दिवस हा उपाय तुम्ही करा संक्रमणानंतरची जी लक्षणं तुम्हाला जाणवत असतील ती पूर्णपणे निघून जातील ज्यांना ब्लॉकेज आहे नर्स ब्लॉक झालेले आहे त्यांनी सलग अकरा दिवस हा उपाय करा ब्लॉकेज सुद्धा निघून जाईल तुम्ही नंतर चेक करू शकता हा उपाय इतका साधा आहे परंतु अत्यंत महत्वाचा आहे म्हणून सर्वांपर्यंत हा उपाय शेअर करा धन्यवाद